I <laughs> do डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक मंडळी या कोविडच्या साथीमुळे आपल्याला अनेक नवीन नवीन शब्द कळलेले आहेत क्वारंटाईन होण्यासारखा शब्द आपण अगदी सर्रास वापरू लागलो आहोत त्याचप्रमाणे या कोविड काळामुळे आपल्याला काही रोगांची देखील नवीन रोगांची माहिती झालेली आहे त्यापैकीच एक म्हणजे म्युकर मायकॉसिस म्युकर मायकॉसिस या रोगाबद्दल मध्यंतरी वर्तमानपत्रातून आणि माध्यमांमधून आपल्याला वाचायला मिळालं पाहायला मिळालं आणि त्यानंतर खरोखरच हा जो आजार आहे हा अतिशय धोकादायक आहे असं एक जनमानसात अशी प्रतिमा पसरलेली आहे आणि खरोखरच ह्याला उपचार आहेत का जर हा आजार झाला तर नक्की काय करायचं अशा अनेक शंका आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत याचसाठी आहे आजचा आपला खास कार्यक्रम आज आपण बोलणार आहोत म्युकर मायकॉसिस या आजाराबद्दल कोणाला होतो कोविडचा आणि या आजाराचा नक्की काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा जो उपचार आहे तो कशा पद्धतीने केला जातो या सगळ्याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून आणि या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शशिकांत म्हशळ सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते डॉक्टर म्हशळ हे कुपर रुग्णालयामध्ये कान नाक घसा तज्ञ आहेत त्यांनी म्युकरमायकोसिसचे अनेक पेशंट्स जे आहेत रुग्ण जे आहेत त्यांच्यावर उपचार केलेले आहेत आणि आज ते आपल्याला ह्या आजाराबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत अर्थातच आपल्याही मनात प्रश्न असतील शंका असतील जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासाठीचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते चटकन टिपून घ्या दूरध्वनी क्रमांक असे आहेत शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकांवर आपण संपर्क साधू शकता आणि आज आपण बोलणार आहोत म्युकर मायकॉसिस हा जो आजार आहे त्याबद्दल म्युकर मायकॉसिस जनजागृती असा आजचा आपला विषय आहे फोन जरूर करा पण नेहमीच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्यात एक म्हणजे जेव्हा तुम्ही इथे फोन कराल आणि फोन इथे जोडला गेलाय असं तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा पूर्ण बंद ठेवला तरीही चालेल आणि उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही टीव्हीचा जो आवाज आहे तो वाढवू शकता आणि आजच्या विषयाला धरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत तर सुरुवात करू या कार्यक्रमाला सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कोपर रुग्णालयामध्ये कार्यरत आहात आणि गेल्या वर्षभरात किंवा हल्लीच्या काळात म्हणजे कोरोना काळात तुम्ही म्युकर मायकोसिसचे अनेक रुग्ण बघितलेले आहेत पण त्या आधी देखील म्हणजे कोविडच्या आधी देखील हा जो आजार आहे हा अस्तित्वात होता त्याबद्दल म्युकर मायकोसिस बेसिकली हा जो आजार आहे जरा बुरशी आपण बरंच आता सध्या या कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर आपण बघितलं बरच त्याचं नाव हे जरा मायसेस किंवा त्याला आपण ब्लॅक फंगस काळी बुरशी बरेच बरेच पेशंट आम्ही याच्यामध्ये बघितले हा आजार हा फंगल इन्फेक्शन आहे हे नॉर्मली काय होतं आपल्या मध्ये जिथे घार असते आणि खूप दिवसापासून जिथे साफसफाई नसते केलेली ह्युमिड वातावरण असतं हा फंगस तिकडे असतो पण जनरली नॉर्मल पेशंटमध्ये हा दिसत नाही काय होतं पूर्वी आम्ही हा पेशंट बघायचो पण वर्षातून आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मध्ये आठ ते दहा पेशंट वर्षात बघायचो जनरली हे पेशंट जे असतात ते ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते हु, म्हणजे बऱ्याच पेशंटला रेनल ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हे केलेले असतं तसेच त्यांना कॅन्सरचे ड्रग चालू असतात अशा लोकांमध्ये जनरली काय होतं रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे अशा पेशंटला हा उद्भवतो मग याचं प्रमाण एवढं नव्हतं पण सध्या आपण बघितलं कोरोना म्हणजे कोविड नाईन्टीन हा सुद्धा एक रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते आणि हा असा आजार बर ज्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे जनरली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हा आजार उद्भवतो तर नॉर्मली ज्याला आम्ही नॉर्मल कमेंसर म्हणतो ही जी बुरशी आहे हे म्युकरचे जे बुरशी आहे जे फंगस आहे ते नाकात किंवा आपल्या बॉडी मध्ये असतात पण जेव्हा एखाद्या माणसाची होस्टची इम्युनिटी कमी होते तेव्हा ते जास्त उद्भवतात बरोबर आहे म्हणजे बुरशी आहे म्हणजे म्युकर मायकोसिस म्हणजे एक बुरशी आता बुरशी म्हटलं की आपल्याला आपण बघतो की घरात एखाद्या पदार्थाला जेव्हा ओल लागलेली असते किंवा जुनी एक पोळी किंवा भाकरी जे शाळेमध्ये प्रयोग व्हायचे आणि त्याला बुरशी लागते बुरशी आपण नेहमी बघतो आपल्या रोजच्या जगण्यामध्ये तर ही जी बुरशी आहे ज्याला ब्लॅक फंगस म्हणतात तर ही काय आहे आणि ती कशा पद्धतीने काम करते शरीरावर बेसिकली आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी बुरशी आपण जे जेवणात ओलावा असताना बघतो ती व्हाईट कलरची असते कॅन्डिडा म्हणतो ज्याला व्हाईट फंगस बरोबर ते एवढं डेंजरस नसतं पण आम्ही जे आता सध्या जे म्युकर बघतोय ते जे आहे म्युकर म्हणजे ब्लॅक फंगस तर हा एक फंगसचाच एक प्रकार आहे जो ब्लॅक म्हणजे कलर ब्लॅक होतो काय होतं ह्याच्यामध्ये ज्याला फंगस झालेला ना तो एरिया नेक्रो म्हणजे तिथला रक्तप्रवाह कमी होतो तो रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे तिथे ते पोषक वातावरण असं सा फंगस साठी जमतं आणि तो रक्तप्रवाह त्यामुळे ब्लॅक टिश्यू ज्याला आम्ही ब्लॅक फंगस जातो त्याचं नावच म्हणून ब्लॅक फंगस आहे की तो जो एरिया असतो जो सुरुवात नाकापासून होते नाईन्टी पर्सेंट पेशंटला नाकातून सुरुवात होते मधून तर तो ब्लॅक एरिया ब्लॅकिश होऊन तिथला रक्तप्रवाह कमी होतो आणि रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर मग तिथे ते सेकंडरी इन्फेक्शन होऊन फंगस हा म्युकर मायक्रोसिस होतो तसंच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जशी इम्युनिटी कमी होते आता कोविड नाईन्टीन हा जो कोरोना जो आहे हा सेकंड वेव्ह नंतर बऱ्याच वेळेला हा रक्ताची गुटरी होणे हे प्रकार खूप होते या कोरोनामध्ये जसा कोविड निमोनिया होतो तसा कोविडमुळे थ्रॉबोसेस ज्याला आम्ही म्हणतो तर रक्तवाहिनी जर बघितलं तर आपण फेसच्या एरियाला रक्तप्रवाह खूप जास्त असतो तर त्या डिझीज इट सेल्फ म्हणजे डिझीजमुळे तो रक्त, रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे ते पोषक असं वातावरण बनते फंगस फंगससाठी आणि हा फंगस त्यामुळे जास्त इफेक्ट होतो आणि तो बाकीच्या अवयवांना त्रास होतोय बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणालात की रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे हा फंगस जो आहे तो तिथे लागतोय आणि जेव्हा आपण म्हणतो की फंगस लागतो आणि तुम्ही म्हणालात की काही लोकांना त्याचा जास्त धोका आहे तर कुठल्या लोकांना याचा जास्त धोका आहे जर बघितलं तर सध्याच्या याच्यामध्ये कोविड ज्यांना कोविड होऊन गेलेले आहेत जे पेशंट डायबेटीसचे पेशंट मधुमेहाचे पेशंट ज्यांना स्टेरॉइड दिलेलं आहे नंतर अँटीवायरल ड्रग ऑक्सिजन तर ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला प्रिसिसिपेट करतात मस्ट महत्वाचं मुह, म्हणजे बॉडी इम्युनिटी जो पेशंट होस्ट आहे जर त्याचा शुगर कंट्रोल नसेल बरेच लोक आपण बघितलं या कोविडमध्ये बऱ्याच लोकांना झाल्यानंतर डायग्नोज झालं की त्यांना मधुमेह आहे तर मधुमेह पूर्वी नव्हता पण औषधं कारण जी काही काही स्टेरॉइड आहे ते गरजेचं होतं त्यामुळे ते द्यावं लागलं कारण जीव वाचणं त्यावेळेला महत्वाचं होतं म्हणजे कोविड निमोनिया पासून संरक्षण करण्यासाठी आपण स्टेरॉइड आणि ड्रग दिले तर हे पण थोडंसं पार्ट त्याच्यामध्ये प्ले करतात की यामुळे सुद्धा त्यांची इम्युनिटी डाऊन होते आणि फंगस ग्रो होतं इम्युनिटी डाऊन झाल्यामुळे आणि ह्या अँटीबायोटिकचा युजमुळे किंवा स्टेरॉइडमुळे जास्त ओव्हर यूज झाल्यामुळे सुद्धा हे वाढलेलं आहे बरोबर तुम्ही म्हणालात की कोविड ज्या पेशंटना होऊन गेलेला आहे अशा लोकांना जास्त धोका आहे तर साधारण किती काळ हा धोका राहतो म्हणजे कोविड झाल्यानंतर किती दिवसांनंतर हा रोग जो आहे म्युकर मायकोसिस हा आढळून आलेला आहे काय होतंय कोविडमध्ये जे माइल्ड सिमटमो ज्यांना आपण म्हटलं क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशन ह्या पेशंटला फार कमी प्रमाणात होतं पण जे पेशंट आयसीयू मध्ये होते ज्यांना स्टेरॉइड देण्यात आले रेमडेसिवीर जे आपले औषधं आहेत जे अँटीव्हायरल ड्रग जी गरजेची होती ती देण्यात आली शुगर कंट्रोल नव्हता अशा पेशंटला हा धोका जास्त असतो आणि एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर ऍटलीस्ट पहिले दोन दोन आठवडे हे बघणं गरजेचं आहे त्यांच्याकडे की त्यांचं प्रॉपर शुगर बघणं गरजेचं आहे आणि बाकी त्यांचे काही सिमटम येतात का हे गरज अशा पेशंटला जास्त होत बरोबर आहे सिमटम तुम्ही म्हणालात तर काय लक्षणं आहेत किंवा प्राथमिक लक्षणं काय आहेत की जेणेकरून आपल्याला कळू शकतं किंवा एक शंका मनामध्ये येऊ शकते की हा म्युकरमायकोसिस तर नाही ना जर एखादा पेशंट जर त्यांनी डिस्चार्ज घेतला असेल कोविड नंतर किंवा कोविड आयसीयू मध्ये असेल अशा पेशंट मध्ये जर त्याचा नाकातून रक्त सुरू झालं किंवा डोळ्याच्या खाली सूज येणं रेडनेस ज्याला म्हणतो ते येणं हेडेक होणं सिविअर हेडेक होणं आता डोळ्याच्या खाली आपने सूज मध्ये बघू शकतो डोळा लाल रेडसर होणं डोळ्याच्या खाली लालपणा येणं त्यानंतर अंधूक दिसणं डबल दिसणं कारण ज्याप्रमाणे मी सांगितलं हा सुरुवात सायनस पासून होतं आणि जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तो डोळ्यापर्यंत जातो आणि हे फेशियल स्वेलिंग ज्याला म्हणतो डोळ्या खालचा भाग एका साइडचा स्वेल होणं कारण किती दोन्ही साइडला पण सुरुवात एका साइड पासून होते तर डोळ्याच्या खालच्या भागाला सूज येणं बरं म्हणजे जे तुम्ही चेहऱ्याला सूज येणं जे म्हणताय ते साधारण एकाच बाजूला होत असतं जास्त बऱ्याच वेळा सुरुवात एका बाजूला होते जर आपण अर्ली डिटेक्शन केलं नाही किंवा अर्ली ट्रीटमेंट केली नाही तर ते दुसऱ्या साइडला सुद्धा जातं त्यामुळे अर्ली ट्रीटमेंट अर्ली डिटेक्शन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आता फोटोत बघितल्याप्रमाणे जबड्या हा 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 तर महत्वाचं म्हणजे दात लूज होणं नॉर्मली आपण बघितलं तर हे दात आपले लूज नसतात हार असतात पण जर असे पेशंट जर कोविडची ट्रीटमेंट घेतली असेल आणि अशा पेशंटला जर दाताचा लूजपणा असेल तर दात लूज होत असतील खाताना त्यांना कळालं की दात पेन होत असेल किंवा जबड्याच्या आतम्या आतल्या साईडला जखम होणं ज्याला आम्ही परफोरेशन म्हणतो पहिल्याटर तुम्ही बघाल काल सेकंड फोटोमध्ये परफोरेशन आहे तर तसं काही होणं हे ही हिची महत्वाची सिमटम आहेत जर असं काही असेल तर जरूर लवकरात लवकर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे जे, जे पेशंट ज्यांना कोविड झालेलं आहे त्याच्यानंतर दोन आठवड्यांचा जो काळ आहे विशेषत जे लोक आयसीयू मध्ये होते या लोकांनी ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आता जी सरांनी लक्षणं सांगितली त्या लक्षणांपैकी सर जर काही असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं हे गरजेचं आहे आता म्युकर मायकॉसिस हा जो आजार आहे हा असं बऱ्याचदा माध्यमांमध्ये वाचायला मिळतं की तो डोळ्यांना जास्त अफेक्ट करतो पण इतर कोणकोणत्या अवयवांना देखील तो शरीराला हानी करू शकतो का आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे सुरुवात त्याची सायनसमध्ये होते मग त्यानंतर दातांकडे खालच्या साईडला तर दातांमध्ये जाऊन दात लुझनिंग होणं त्यानंतर डोळा हा सायनसच्या वरच्या साइडला असतो आणि खूपच डेलिकेट स... स्ट्रक्चर आहे हो। डोळा त्यामुळे हा डोळ्यांना जास्त अफेक्ट होतोय आणि डोळ्याचं व्हिजन जाणं आणि मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे हा थॉम्बो एम्बॉलिक म्हणजे हा रक्तवाहिन्यांची रक्तवाहिन्यांना गाठ रक्तवाहिन्यांची गुठळी होऊन तिथे रक्तप्रवाह कमी होणं त्यामुळे डोळ्याला सडनली विजन जाणं हे पण एक महत्वाचं लक्षण आहे आणि डोळ्याला जास्त इफेक्ट होतो सर्व जर दातानंतर जर सेकंड काय मोस्ट कॉमन ऑर्गॅन असेल तर डोळे आणि जेव्हा आणि काय होतंय हा सायलंट थोडासा सायलंट असल्यामुळे पटकन कळत कळत नाही की डोळ्यापर्यंत गेला आणि सडनली व्हिजन जाणं किंवा डबल दिसणं अंधूक दिसणं ह्या गोष्टी होतात तर अशा वेळेला लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर तो ब्रेनला मेंदूला पण अफेक्ट करू शकतो आणि जेव्हा तो मेंदूला जातो त्यावेळेला थोडासा डिफिकल्ट असतं ट्रीट होणं आणि या आजारचं एक आहे की हा जर अर्ली ट्रीट केला जर लवकरात लवकर त्याला सर्जिकली ट्रीट केला तर बरा पण होऊ शकतो बरोबर म्हणजे हा आजार जो आहे तो बरा होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट हा बरा होऊ शकतो जर तुम्ही अर्ली डिटेक्शन केलं मध्ये नसेल गेला तर डेफिनेटली बरा होऊ शकतो बरोबर आहे सर तुम्ही लक्षणं सांगितली तर ह्याचे जे उपचार आहेत ते उपचार कशा पद्धतीचे असतात महत्वाचं म्हणजे सर्वात इनिशियल फेज मध्ये आम्ही सांगतो जेव्हा आपल्याला वाटतं की हा आजार आहे तर आपल्याला त्याला डायग्नोसिस करणं गरजेचं असतं डायग्नोसिस करता सध्या आम्ही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये असं सुरू केलं कोविड ट्रीटमेंटमध्ये एखादा सुद्धा सिमटम आला तर नाकामध्ये टी e सर्जन बोलून त्यांना आपण एन्डोस्कोपी करतो आणि एंडोस्कोपी करून थोडासा पार्ट जर आतमध्ये काय ब्लॅकेज दिसलं तो पार्ट घेऊन केओएच माउंट ही आयडियल टेस्ट आहे त्याच्यासाठी तर केओएच माउंट करून मायक्रोबायोलॉजिस्ट बघतात आणि हे त्याच्यामध्ये एक म्युकर मायक्रोसिस आहे का हे बघून त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे इंजेक्शन एम्पोट्रेसिन सर्जरी त्याबद्दल आपण बोलणारच आहोत सर्जरी नंतर रिहॅबिलिटेशन ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर सुरुवातीला अर्ली डिटेक्शनसाठी आपण फक्त क्लिनिंग uh, करून बघतो आणि बऱ्याच वेळा आम्ही नेझल वॉश देतो जेणेकरून जो नाकातल्या नाकामध्ये जर असेल तो तो ना हा, हा, हा। खरतर, तो तो। तर तो बाहेर इझिली करता येईल अर्ली डिटेक्शन करतो पण महत्त्वाचं आहे प्रिव्हेंशन जास्त महत्वाचं आहे त्याविषयी म्हणजे कुठल्याही आजारामध्ये खरं तर जो प्रतिबंध आहे तो नेहमीच उपचारांपेक्षा चांगला असतो तर प्रतिबंध कसा करायचा हे देखील आपण जाणून घेऊया प्रत्ये मधले अर्ली डिटेक्शन ज्याप्रमाणे म्हटलं जेव्हा व्हायच्या आधी जर आपल्याला कोविड ट्रीटमेंट झाली असेल किंवा आयसीयू मधून डिस्चार्ज होत असेल तर एकदा तरी टी सर्जनला भेटलं पाहिजे हो। त्यांच्याकडून एक्झामिनेशन करून घेतलं पाहिजे बिफोर एनी एक्स्ट्रा सिमटम स्टार्ट त्यानंतर आपण क्लिनिंग जे वॉश त्याप्रमाणे क्लिनिंग केलं पाहिजे त्यानंतर शुगर कंट्रोल मग अशी म्हटल्याप्रमाणे शुगर ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे म्हणजे विशेषतः ज्या पेशंट्सना डायबिटीस आहे किंवा कोविड काळामध्ये कोविडच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान ज्यांना डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे मधुमेह हो जे रुग्ण आहेत तर त्यांनी विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण शुगर कंट्रोल असणं हे या सगळ्या आजारामध्ये खूप महत्वाचं असं आहे खूप महत्वाचं आहे बरोबर आहे सर तुम्ही सांगितलं की जे उपचार आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत तर सुरुवातीला कुठल्या पद्धतीचे उपचार केले जातात सुरुवातीला डायग्नोज झाल्यानंतर आम्ही सीटी स्कॅन आणि एमआरआय दोन महत्वाच्या गोष्टी करतो त्याप्रमाणे आम्हाला वर एक्झॅक्टली कळतं की हा आजार कुठपर्यंत पसरलेला आहे म्हणजे ब्रेनपर्यंत आहे तर सर्जरी किती गरजेची आहे किती करणं तर सर्जिकल डिब्रॅन्डमेंट हे आयडियल असतं त्यामुळे आम्ही एंडोस्कोपीद्वारे जेवढा पार्टमध्ये फंगस असेल आम्हाला वर कळतं की एक्झॅक्टली कुठपर्यंत हा डिझीज आहे म्हणजे म्युकर मायकोसिस ब्रेनच्या कुठल्या पार्टपर्यंत डोळ्याला कुठपर्यंत गेला आहे आणि आमचा मेन एम जो असतो तो सर्जिकली सगळं काढलं आणि त्याच्यानंतर आपण बरेचसे ड्रग आहेत महत्वाचं म्हणजे एम्पोट्रेसिन बी ते एम्पोटेसिन बी हे अँटीफंगल ड्रग आहे ते आपण इंजेक्शन द्यावं लागतं ते अॅटलिस्ट फोर टे फोर टू but... सिक्स विकास द्यावं लागतं डिपेंड अपॉन द डिझीज म्हणजे किती आजार पसरलेला आहे म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये किंवा ब्रेन पर्यंत गेला असेल तर आम्हाला थोडं जास्त काळ द्यावं लागतं एम्पोटेसिन आणि ते एम्पोटेसिन बरोबर पोस्याकोनाचा ज्या टॅबलेट आहे आणि इसो कोणाचा हे ओरल ड्रग मिळतात ते सुद्धा आम्हाला डिस्चार्ज झाल्यानंतर द्यावं लागतं महत्वाचा स्टे ऑफ ट्रीटमेंट हा सर्जरी आहे तर सर्जिकल डिप्लार्टमेंट जो पार्ट नेक्रोसिस म्हणजे जो ब्लॅकिस झालेला पार्ट आहे तो पार्ट आपण काढतो आणि त्यानंतर जेणेकरून त्या मधला रक्तप्रवाह प्रॉपरली सुरु होतो आणि तो, तो रक्तप्रवाह सुरू झाल्यानंतर एकदा मामी अँटीफंगल ड्रग देतो द्वारे जेणेकरून जो थोडाफार राहिलेला असतो आजाने किंवा मध्ये बाकी ठिकाणी बसलेला तो त्यांनी कंट्रोल होतो नक्कीच म्हणजे खरं तर ह्याचे जे उपचार आहेत म्युकर मायकोसिसचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते सविस्तर आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून त्याचप्रमाणे हे जे उपचार असतात हे किती महाग असतात शासनाकडून काय मदत होते या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी पाहत रहा आरोग्य संपदा नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते म्युकर मायकॉसिस जनजागृती असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शशिकांत म्हशळ सर आपण लक्षणं पाहिली आणि उपचार पण तुम्ही थोडक्यात सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मघाशी आपण जी स्लाईड पाहिली त्याच्यामध्ये एक जबड्याची स्लाईड होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की एक लक्षण असतं की दात लूज होतात आणि दुसऱ्या दुसरं जे चित्र होतं त्याच्यामध्ये तर त्याला जबड्याला वरती काहीतरी काळं झालं होतं तर ते काय होत इथे आपण आपण मग डिस्कस करतो या सेकंड वेव्हच्या कोविड नंतर हा।, हा।, हा जो म्युकर मायक्रोसिसचा प्रकार आहे त्यात आम्हाला असं दिसलं की बऱ्यापैकी विरुलंट आहे म्हणजे जसं त्याची तीव्रता खूप जास्त असतं पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे पूर्वी आम्ही बघायचो जे पेशंट बघायचो मायकोसिसचे जे रेनल ट्रान्सप्लांट पेशंट किंवा ज्यांची इम्युनिटी कॅन्सर पेशंट होते ज्यांना ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज ज्यांना आम्ही औषधं दिल्यामुळे त्यांची शक्ती कमी व्हायची असे जे म्युकर मायकोसिसचे पेशंट होते त्यामध्ये एवढे जास्त सिव्हिअर प्रमाणात नसते सर त्यामध्ये काय असायचं जास्त प्रमाणात नाकाच्या आतमधल्या साईडला जास्त आजार असायचा म्युकर मायक्रोसेस जो नेझल सेप्टम म्हणतो किंवा सायनसेस एफेक्ट असायचे पण ह्या वेळेच्या जर तुम्ही बघितलं तो जबड्याची स्लाइड मगाशी मी दाखवत होतो ह्या वेळेला असं झालं की बरेचशे पेशंट हे एकतर डोळ्याला त्रास जास्त होतो किंवा ह्या जबडा काय होते म्युकर मध्ये ज्याला आम्ही एनजीओ इन्व्हेजन म्हणतो रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह नाकातल्या आतमधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तो रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे त्या एरियामध्ये नेक्रोसिस होते आणि हा आजार मधून फार इझिली जबडा आणि जबडा हा सर्वात हार्ड बोन असतो पण हा काय होता ह्या आजारामुळे आणि पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे तसंच मी म्हणणार शुगर, शुगर 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 कंट्रोल नसल्यामुळे हा पटकन पसरतोय आणि जबड्याचा फार लवकर खराब होतो त्यामुळे आम्हाला ही काळजी घ्यावी लागते तर जबड्याचा पार्ट तेवढा पार्ट जो खराब झालेला आहे तेवढा काढावा लागतो आणि त्याबरोबर त्याला रिकन्स्ट्रक्शन कारण नंतर महत्वाचं आहे की रिकन्स्ट्रक्शन करणं पण महत्वाचं म्हणजे जबड्याचा पाठ करणं हा महत्वाचा आहे खाणं yeah. हे महत्वाचं आहे त्यामुळे दातांबरोबर आपल्याला जबडा पण गरजेचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामुळे जेवता येईल तर ते, त्या त्या अर्धा पार्ट काढून त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन पण करावं लागतं त्यामुळे फार बरीच प्रोसिजर आहे आणि जेव्हा हा जबड्याचा पार्ट अफेक्ट असतो त्यावेळेला आम्हाला एम्पुट जे इंजेक्शन मी म्हटलं एम्पुटेसिन बी अँटीफंगल इंजेक्शन हे जास्त काळ द्यावं लागतं आणि हा पार्ट नंतर हिल होईपर्यंत थांबून त्यानंतर था आम्ही प्रोस्तो डेंटिस्टला दाखवून त्याला रिहॅबिलिटेशनसाठी आम्हाला वेगळी कवळी जशी आपण दातांची बनवतो तशी कवळी बनवून त्यांना द्यावं लागतं बरं तर तुम्ही म्हणालात की तो जो पार्ट आहे म्हणजे जिथे म्युकर मायकोसिस झालेला आहे तो भाग पूर्ण काढून टाकावा लागतो हो कारण म्युकर मायक्रोसिस म्हटल्याप्रमाणे फंगस तो नेक्रोसिस झालेला आहे ब्लॅक झालाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये आता काय हे नाही डेड सगळ्या पेशी सगळ्या डेड पेशी झालेल्या आहेत म्हणून तो नेक्रोटिक त्याला म्हणतो तो नेक्रोटिक पार्ट आहे तो आम्हाला काढावा कारण तो असा पण फंक्शनिंग नसतो बरोबर तो पार्ट हे झाल्यामुळे आपले दात लूज होतात आहे कारण दाताचा जो बेस जबड्याला अडकलेला असतो अटॅच तो पूर्णपणे लूज झालेला असतो ते एनिवे ते काम करत नसतात दात त्यामुळे आम्हाला त्या पार्ट आणि सध्याच्या म्युकर मायकोसिस आम्ही सध्या ही एक लोकली इन्व्हेजिव्ह कॅन्सर ज्याला म्हणतो हा कर्करोगासारखाच आहे फक्त तिथल्या त्या एरियात असतो त्यामुळे त्याला आम्हाला अग्रेसिव्ह सर्जरी करून अग्रेसिव्हली काढणं खूप गरजेचं असतं आणि हा पसरतो पण का म्हणजे हा त्या एरियात म्हणजे दुसरी दुसऱ्या माणसाला पसरू शकत नाही तसा संसर्ग ज्यांनी नाही पण यस आपण जर एका जबड्याला जर लवकर ट्रीट केलं नाही तो अपोजिट साईडला जाऊ शकतो वरच्या साईडला स्किन किंवा सायनस डोळ्यांजवळ जाऊ शकतो शरीरामध्ये इतर ठिकाणी देखील पसरू शकतो व्यवस्थित ट्रीट नाही केलं तर त्याच अपोजिट साईडला जाऊन दुसऱ्या साईडचा जबडा सुद्धा अफेक्ट होऊ शकतो त्यामुळे जेवढा अर्ली डिटेक्ट करून जर तेवढा पार्ट जर आपल्याला बघितला की जर खराब झालेला आहे तर तेवढा पार्ट आम्ही काढतो जेणेकरून इंजेक्शन तिथपर्यंत पोचेल आणि त्यामुळे लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करता येईल अच्छा मग हे शस्त्रक्रियेद्वारे तो, भागा है, तो exactly. कार है। जो भाग आहे तो काढला जातो आणि मग त्यानंतर इंजेक्शन दिले जातात एक्झॅक्टली कारण काय होते जोपर्यंत आम्ही तो डेड टिश्यू आहे तो काढणार नाही रक्तप्रवाह तिथे पोहोचणार नाही तोपर्यंत इंजेक्शन सुद्धा इफेक्ट होत नाही त्यामुळे इंजेक्शन हे जे आपण आयव्हीतून देतो इंट्राव्हिनस तर इंजेक्शन दिल्यानंतर ते त्या एरियापर्यंत जिथे म्युकर पसरलाय आहे त्या एरियात गेलं पाहिजे पण तो एरिया ऑलरेडी रक्तवाहिन्यांची गोठळी झाल्यामुळे ब्लॉक झालेला असतो तर त्यामुळे तो एरियाकडून तिथे जर रक्त प्रवाह प्रॉपरली सुरू झाला तर मात्र इंजेक्शन व्यवस्थित त्याचा इफेक्ट फार लवकर होतो बरोबर आहे सर ही जी इंजेक्शन असतात तर ही खूप महाग असतात असं एक वाचनात आलेलं आहे एक्झॅक्टली आपण मध्येच बघितलं की सोशल मीडिया बऱ्याच ठिकाणी ह्या इंजेक्शनचा तुटवडा आणि महाग पण आहेत काय होते हा आजार पूर्वी जास्त नसल्यामुळे याचं प्रोडक्शन पण तेवढं नव्हतं कारण मी मगाशीच म्हटलं की महिन्यातून आम्ही दहा बारा पेशंट बघायचो जे आहे पण आताच्या चा याच्यामध्ये आणि हा आजार एवढा फर्मिनंट वेळेला विरुलन जास्त असल्यामुळे काय होतंय इंजेक्शन जास्त लागतात आहे जास्त लागतात त्यामुळे प्रोडक्शन सध्या आपल्याला मिळत आहेत इंजेक्शन पण ह्या इंजेक्शन थोडीशी महाग आहेत आणि ही जास्त वेळ काळ लागत असल्यामुळे आणि ते आय व्ही इंजेक्शन असल्यामुळे बऱ्याच महाग असतात आणि त्यामुळे आता शासनाने त्याचे प्रोडक्शन वाढवल्यामुळे सध्या आता मिळत आहे इनिशियली थोडा तुटवडा होता कारण काय झालंय सेकंड वेव्ह नंतर सडनली खूप सारे पेशंट आले मायकोसिसचे त्यामुळे तो प्रोडक्शनला थोडा वेळ लागत होता त्यामुळे मिळत नव्हते पण आता सध्या सगळीकडे अवेलेबल आहेत आणि महागडे डेफिनेटली आणि त्याचा जास्त काळ लागतंय कारण हे फंगल इन्फेक्शन रक्तातून जे प्रवाह जाण्यासाठी आपल्याला इंजेक्शन जास्त द्या कमीत कमी, -कमी चार ते सहा आठवडे द्यावी लागतात चार ते सहा आठवडे रोज द्यावी लागतात ही इंजेक्शन येस yes. बरं मग आता सध्या शासकीय रुग्णालयामध्ये ही इंजेक्शन आहेत का आणि ही इंजेक्शन शासकीय रुग्णालयामध्ये कमी दरात किंवा कशा पद्धतीने मिळतात सध्या शासनाने एक चांगलं केलं की ह्याच्यावर कंट्रोल असल्यामुळे फक्त गव्हर्नमेंटमध्ये आपल्या सध्या अवेलेबल आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये हॉस्पिटल आता सध्या मी कुपर रुग्णालयात काम करतो त्यामुळे बरसक सर्व गव्हर्नमेंट बीएम रुग्णालयामध्येही अवेलेबल आहेत आणि त्याबद्दल टॅब्लेट ज्याला आम्ही पोस्याकोन म्हणतो ते सुद्धा अवेलेबल आहेत जे डिस्चार्ज केल्यानंतर दिले जातं तर सध्याच्या सध्या अवेलेबल आहेत पण मेन स्टे हा ट्रीटमेंट हा सर्जरी आहे इनिशियल डेजमध्ये हु, जेणेकरून जितकी लवकर सर्जरी करता येईल आणि सर्जरी झाली तर शासकीय नंतर त्याचा डोस पण कमी लागतो आणि सध्या अवेलेबल आहेत ती नक्कीच म्हणजे एक मध्यंतरी एक थोडस भीतीचं वातावरण जे निर्माण झालं होतं की ह्या रोगाला उपचार नाहीयेत किंवा जरी उपचार असले तरी त्याची किंमत त्या इंजेक्शनची किंमत खूप जास्त आहे तर मला वाटतं की ह्या साठी देखील आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध आहेत आणि जसं सरांनी सांगितलं की शासकीय रुग्णालयामध्ये याचे उपचार देखील उपलब्ध आहेत आणखी माहिती करून घेणार आहोत म्युकर मायकॉसिस किंवा मा काळी बुरशी जी आहे या आजाराबद्दल पण थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी पाहत राहा आरोग्य संपदा नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते म्युकर मायकॉसिस हा जो आजार आहे की ज्याला आपण काळी बुरशी म्हणतो ब्लॅक फंगस म्हणतो हा आजार कोविडच्या काळामध्ये जास्त उद्भवत आहे जरी त्याचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी असलं तरीही या आजाराचा जो धोका आहे तो नक्कीच आहे आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि त्यावरील उपचार काय आहेत याविषयी आज आपण माहिती करून घेतोय आपल्याला मार्गदर्शन करतायत कुपर रुग्णालयाचे कान घास कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत म्हशळ सर तुम्ही बघाशी सांगितलं की चेहऱ्यावरती स्वेलिंग येणं किंवा सूज येणं हे देखील एक लक्षण आहे ह्या आजाराचं म्युकर मायकॉसिसचं आणि बोलण्यामध्ये तुमच्या हेही आलंय की जितक्या लवकर याचं डायग्नोसिस होईल किंवा जितक्या लवकर आपल्याला कळेल तर तितक्या लवकर उपचार करणं सोपं असतं तर ही जी सूज आहे तर ही सूज बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही म्हणाल की स्टिरॉइड्समुळे देखील येऊ शकते तर आपण कसं पेशंटनी त्याच्यामध्ये डिफरेन्शिएट करणं गरजेचं आहे बरोबर बऱ्याच वेळा स्टेरोईड दिल्यामुळे किंवा सकाळी उठल्यानंतर बऱ्याच पेशंट ज्यांना थोडंसं क्रिएटिन जास्त त्यांना स्विलिंग दोन्ही साईडला सूज येते जनरली ही सूज ही एका साईडला असते आणि त्या साईडला सूजेबरोबर बऱ्याच वेळा काय कधी कधी पेन असतं पण बऱ्याच वेळा त्याला पॅरास्ते नमनेस म्हणजे त्या त्या साईडचं सेन्सेशन गेलेलं असतं जर सूजेबरोबर जर सेन्सेशन पण कमी असेल किंवा पेन असेल तर ह्या दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे सूज येणं त्याबरोबर दुखणं किंवा मग पॅरास्ते म्हणजे त्याला सेन्स जाणं म्हणजे त्याला म्हणतो आपण पन जडपणा होणं हे खूप महत्वाचं आहे कारण काय होतं मी म्युकर मायकोसिस जे आहे ते बऱ्याच वेळेला रक्तवाहिन्यांबरोबर ज्याला म्हणतो नऊज ज्या आपल्या सेन्सेशन पोहोचवतात त्यांना अफेक्ट होतं तर ही जी सायनसच्या आतमधून ट्रायजीम नऊ म्हणतो ह्या नऊ जर अफेक्ट असेल तर बऱ्याच वेळा पेशंटला कळत पण नाही पण त्या साईडचं सेन्सेशन लॉस होतं बरं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा पेशंटला हेडेक पण असतो कारण जेव्हा हे म्युकरमाक्रो सायनस मधून डोळ्याच्या मागच्या साईडला ज्याला आम्ही रेट्रो ऑर्बिटल एरिया म्हणतो त्या एरियामध्ये गेलं तर तो एरिया जो आहे तिथून नऊ ची सुरुवात होत असते बरं ज्याला मी ट्रायजिम्युन नऊ म्हणतो तर ह्या नऊमध्ये जर असेल तर खूप सिव्हिअर पेन होतं बऱ्याच वेळेस जसं मायग्रेनमध्ये पेन होतं किंवा सिव्हिअर हेडेक होतो तो असा हेडेक होणं हे एक महत्त्वाचं सिम्पटम आहे आणि जर एखाद्या पे, पेशंटला जर हेडेक होत असेल डोळे जड असतील किंवा हेवीनेस असेल तर अशा पेशंटने जरूर ईएनडी सर्जनला भेटावं कारण बऱ्याच वेळा हा जर, जर तुमची इम्युनिटी चांगली असेल आणि म्युकर मायक्रोज हा ब्रेनमध्ये पण जाऊ शकतो त्यामुळे हेडेक असेल तर हा फक्त पेन किलर घेऊन जर एक दोन दिवसात बरा होत असेल तर ठीक आहे पण नसेल बरा झाला आणि त्याला कोविडची हिस्ट्री असेल तर अशा पेशंटनी जरूर सर्जनला भेटावं आणि जे पाहिजे जे लागेल ते इन्व्हेस्टिगेशन मोस्टली आम्ही एमआरआय करतो तर एमआरआय करून घ्यावा जेणेकरून आम्हाला कळेल की आतमध्ये कुठे म्युकर मायकोसिस तर नाहीये ना तर हेडे काय आणि मगाशी आपण डिस्कस करत होतो बरेच पेशंट म्हणजे ज्याला आम्ही मॉर्टॅलिटी म्हणतो की बरेच पेशंट आपण आता बघितलं महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये जर तुम्ही ट्रीट अर्ली नाही केला आणि जर इंट्राक्रेनियल जर ब्रेन मध्ये गेलं असेल तर सिक्स्टी ते सेव्हन्टी पर्सेंट मॉर्टॅलिटी आहे पण आपण जे अर्ली पकडलं तर बऱ्या बरेचसे पेशंट आम्ही बघितलं सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पर्सेंट पेशंट बरे होतात बरोबर लवकर डिटेक्शन अर्ली डिटेक्शन हे खूप गरजेचं आहे याविषयी आणखी बोलणार आहोत सर एक फोन येतोय तो घेऊया आपल्याशी बोलतात प्रणीता गडचिरोलीहून नमस्कार आपला प्रश्न विचारा मेकर मायक्रोसिसीज होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो धन्यवाद एवढाच प्रश्न आहे आपला धन्यवाद प्रणिता म्यूकर मायकोसिस होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो पहिली गोष्ट तर जेव्हा कोविड झाला असेल त्यांनी थोडीशी काळजी जास्त घेतली पाहिजे ज्यांना आयसीयूतून ऍडमिशन जसं मग अशी आपण डिस्कस करत होतो आयसीयूतून घरी गेले असेल ब्लड शुगर असेल किंवा सिरम क्रिएटेन या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ब्लड शुगर मधुमेह असेल तर मधुमेहावर कंट्रोल करणं गरजेचं आहे त्यानंतर कोणताही सिमटम आला नाकाचा रिलेटेड नाकातून रक्त येणे किंवा जडपणा होणे तर लवकरात लवकर डॉक्टरना एन टी सर्जनला भेटलं पाहिजे इनिशियल डेजमध्ये थोडंसं स्प्रे आणि थोडंसं वॉश दिलं तर ते बरं होऊ शकतं आणि कोणताही सिमटम अर्ली सिमटम असेल तर हे लगेच डॉक्टरकडे जायचं त्याप्रमाणे मास्क पण मास्क पण थोडा नीट कारण मास्क पण आपण बरेच लोक मास्क बऱ्याच वेळा जुना मास्क त्याच्यातून थ्रेड निघालेले असतात असा मास्क वापरतात तर तो मास्क पण डेली मास्क चेंज करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे घरचं एन्व्हायरमेंट घरचं एन्व्हायरमेंट साफ ठेवलं पाहिजे जेणेकरून ओल्ड गोष्टी किंवा जिथे दमटपणा असेल अशा गोष्टी किंवा ओल्ड गोष्टी काही काही गोष्टी घरामध्ये जर आपल्याकडे प्राणी वगैरे असतील तर त्यांचं जे आपण हे का त्यांची केअर त्यांच्या त्यांच्यामुळे होणारी घाण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपला परिसर जर क्लीन राहिला तर ते मुकर तुमच्या बॉडीतच येणार नाही आणि बॉडीत न येतला त्यामुळे तुम्हाला इंट्रॅक्ट आतमध्ये सुद्धा पसरणार नाही त्यामुळे जर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तर साफसफाई जर व्यवस्थित ठेवली आणि आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी हा कमी झालेला आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही पूर्वी मी म्हटलं की आम्ही कुपर रुग्णालयाला आठवड्याला कमीत कमी आठ ते दहा पेशंट बघायचो आता बऱ्यापैकी कोविड कमी झाल्यानंतर याचा पण प्रकार कमी झालेला आहे आणि जर औषध स्टेरॉइड घेतली असतील तर डॉक्टरांकडे रेग्युलरली दावून दाखवलं पाहिजे की बाबा शुगर तर कंट्रोल आहे की नाही आणि बाकी काही सिमटम आहेत तर नाही बरोबर म्हणजे कोविड झाला आणि कोविड बरा होऊन जेव्हा आपण घरी जातो तर तेव्हा तर पेशंट खूप रिलॅक्स होतो किंवा बऱ्याचदा असं वाटण्याची पण शक्यता आहे की चला आता झालं संकट टळलं पण त्याच्यानंतर देखील पंधरा दिवस ही जी काळजी आहे स्वच्छता आहे आणि मला वाटतं घरामध्ये कोरडेपणा देखील असणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही म्हणालात की कोविडच्या पेशंटना विशेषतः हा होतो पण कोविड नसणाऱ्या पेशंट्सना देखील हा होऊ शकतो का आणि आता तुम्ही तसे काही रुग्ण पाहिलेत का आताच्या काळात आम्ही आता सध्या आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आम्ही कुपर रुग्णालयात एक दोन पेशंट असे पण बघितले त्यांना कोविड झाला नव्हता पण त्यांनी टेस्ट नव्हती हो केल्याने आणि बऱ्याच वेळा काय झालं असिमटोमॅटिक ज्याला आपण म्हणायचो असिमटोमॅटिक कोविडचे दोन पेशंट आम्ही बघितलेत पण त्यांच्या अँटीबॉडी पॉझिटिव्ह आल्या होत्या बरोबर म्हणजे त्यांना कोविड होऊन गेला होता होऊन पण त्यांची इम्युनिटी थोडी चांगली असल्यामुळे त्यांना ते सिमटम दिसले नाहीत पण त्यानंतर त्यांना म्युकरचे पण एक एक, एक पेशंट होता जो माइल्ड व्हरायटी होता त्यामुळे त्याला आम्हाला इनिशियली थोडंसं डिब्रॅडमेंट करून पण बरा करता आलं दुसऱ्या पेशंटला थोडं जास्त झालं होतं कारण त्याची अदरवाईज ऑलो त्यांची इम्युनिटी थोडी कमी होती तो मतला तर मग आपण म्हटलं ना सध्या कोविड नाईन्टीनच्या सेकंड वेव्ह नंतर आपण खूप पेशंट बघितलेत पण पूर्वी पण आम्ही पेशंट जे ल्युके म्हणजे ब्लड कॅन्सरचे पेशंट ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत क्रोनिक रेनल डिसीज ज्याला म्हणतो क्रोनिक रेनल डिजिजचे लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट अशा पेशंटमध्ये आम्ही म्युकरच बघितलेले बह, आहेत पण ते फार कमी प्रमाणात होते म्हणजे वर्षाला आठ ते दहा पेशंट बघायचो पण सध्या कोविड नंतर याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे नक्कीच म्हणजे जिथे इम्युनिटीशी रिलेटेड किंवा आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते त्याच्याशी कुठेतरी ह्याचा थेट संबंध आहे आणि त्यामुळे हे होतं आता सर हा आजार जो आहे हा संसर्गजन्य आहे का म्हणजे जर कोणाला म्युकर मायकोसिस जर झाला असेल तर त्यांच्या घरातल्यांना किंवा त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना ह्याचा धोका किती आहे नाही हो हा काही संसर्गजन्य नाही कारण हा जसा कोविड होतो संसर्गजन्य तसा नाही आहे पण या की बऱ्याच पेशंटला कसं आहे जर तुमच्या घरामध्ये जर एखादा कोविड पेशंट कोविड झाला त्यानंतर हा होऊ शकतो पण डायरेक्टली हा संसर्गजन्य नाही याला आम्ही अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो म्हणजे म्युकर कसं अपॉर्च्युनिटी शोधत असतात आता सध्या जर एखाद्या पेशंटला कोविड झाला आहे किंवा त्याच्यानंतर त्याची इम्युनिटी डाऊन आहे मधुमेह आहे शुगर कंट्रोल नाही तर अशा पेशंटची जर होस्ट इम्युनिटी बऱ्याच वेळा काय होते की पेशंटची इम्युनिटी जर रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर स्वतःहूनच फाईट करता येतं पण जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल आणि जर घरामध्ये साफसफाई आणि बाकी जर व्यवस्थित आलं तर संसर्गजन्य अजिबात नाही म्हणजे एका एक पेशंटमधून दुसऱ्याला होत नाही आणलेस ना आणतील त्या पेशंटला सुद्धा कोविड झाला किंवा त्यांची पण रोग कमी प्रतिष्ठा कमी कमी असेल तर त्यामुळे संसर्गजन्य तर नाही आहे आजार हा नक्कीच आणि मला वाटतं की ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे की संसर्गजन्य नाहीये पण तरी आपण काळजी घेतली पाहिजे प्रतिबंधात्मक जे, जे गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत आपल्याला कोल्हापूरहून फोन येतोय सीमा चौगुले आपल्याशी बोलत आहेत नमस्कार बोला हॅलो हॅलो नमस्कार टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा आपल्याला हा सर म्यूकोमायकोसिसचं ऑपरेशन झालेलं आहे बरं सर म्यूकोरमॅक्रोसिचं ऑपरेशन झालेलं आहे फक्त दोन दिवस झाले एज थर्टी थ्री आहे त्याच्यानंतर मी किती दिवस काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची म्हणजे अदर इन्फेक्शन काही होण्याचे चान्सेस आहेत का, का। आ, आता म्युकर म्युकोरमॅक्रोस ऑपरेशन झाल्यामुळे नंतर मला वाटतं आता त्यांना फक्त एम्पोट्रिसिन एम्पोट्रिसिन बी इंजेक्शन चालू असणार आहे त्यामुळे ते, ते इंजेक्शन थोडस हेवी इंजेक्शन असल्यामुळे त्याच्याबद्दल रक्त नेहमी रक्त चेक करणं गरजेचं आहे कधी कधी क्रियाटिन हाय होऊ शकतं त्यानंतर त्याचं रेग्युलर फॉलोअप डॉक्टर तुम्ही ज्या डॉक्टरकडे ऑपरेशन झालेलं आहे रेग्युलर फॉलोअप करणं गरजेचं आहे अॅटलिस्ट म्हणजे सध्या सगळ्याच ठिकाणी सर्जरी प्रॉपरली होते आणि मला बऱ्याच प्रमाणामध्ये म्युकर मायकोसिस त्यांनी काढला कार्ण, असणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्लड टेस्ट थोडं त्यांनी करणं गरजेचं आहे आणि अँप्युट्रेसिन ते अॅटलिस्ट जर डिपेंड त्यांचा किती आजार किती मूळ होता म्हणजे किती प्रमाणात होता फक्त सायनसेसमध्ये होता की डोळ्यांपर्यंत गेला होता त्याप्रमाणे ते इंजेक्शन देतील पण अॅटलिस्ट मिनिमम आठ ते दहा दिवस एम्पुड जे इंजेक्शन आहे ते त्यांना द्यावं लागतं पण त्याचे बाकीचे पॅरामीटर बघावे लागतील बऱ्याच वेळा ते सीआरपी म्हणून आम्ही एक रक्त टेस्ट करतो सी रिएक्टिव्ह प्रोटीन ते बघावं लागतं जेणेकरून त्यावरून त्या हे कळतं की पेशंट रिस्पॉन्स करतोय का इंजेक्शनला त्यामुळे अॅटलिस्ट त्याला आता ऑपरेशन नंतर एटलिस्ट तीन ते चार आठवडे काळजी करणं गरजेचं आहे आणि इंजेक्शन आणि त्याबरोबर टॅबलेट पण देणं गरजेचं आहे बरोबर आहे म्हणजे सर जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा शस्त्रक्रियेनंतरही आपण घरच्या घरी जी आहे ती काळजी घेतली पाहिजे तुम्ही आता औषधांबद्दल सांगितलं की औषधं कशा पद्धतीने घेतली पाहिजेत याशिवाय इतर काही काळजी आहे का की किंवा वेगवेगळ्या भागांचं जर ऑपरेशन झालं असेल शस्त्रक्रिया झाली असेल तर काही वेगळी वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे का हो आता बऱ्याच पेशंटला कधी कधी आता काही काही पेशंटला जे उशिरा आले त्यांना आम्हाला डोळ्यांच्या जर डोळ्यांपर्यंत गेलेला आजार त्यामुळे डोळा पण काढावा लागला ज्याला आम्ही ऑर्बेटल एक्झेंट्रेशन असं म्हणतो तर ते काढल्यानंतर त्या गोळ्याची त्या साईडची किंवा ऑपोजिट साईडची काळजी घेणं गरजेचं आहे पॅलेट जर काढलं असेल तर आम्ही बऱ्याच वेळा हे जे आता बघ ना जबडा काढतो त्यानंतर आपल्याला त्यांना रायस्ट म्हणजे नाकातून नळी घालून जे जेवण द्यावं लागतं तर थोडे दिवस ते त्यांचा आहार प्रॉपरली जातो की नाही ते बघणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये बॉडी इम्युनिटी तुम्हाला जर कोणताही मोठा आजारातून तुम्हाला बाहेर यायचं तुमची बॉडी इम्युनिटी आणि चांगला आहार खूप गरजेचा आहे तर त्यांना प्रॉपरली त्यांना राहल स्ट्रीपमधून जेवण बरोबर मिळतंय ते बघणं गरजेचं आहे आणि पूर्णपणे जेव्हा आजार क्लिअर होतो आम्हाला कळतं की बाबा एकदा सिटी एम आर आय झाल्यानंतर किंवा सिटी स्कॅन झाल्यानंतर कळतं की आजार पूर्णपणे बरा झालेला आहे तर अशा पेशंटला रिहॅबिलिटेशन म्हणजे जबडा काढला तर तिथे कवळी देणं डेंटिस्टकडे जाऊन कवळी देणं जेणेकरून ते नॉर्मल नॉर्मल व्यक्तीसारखं खाऊ शकतात तसं खा खायला लागतं त्यानंतर रेग्युलरली एनडी सर्जनकडे फॉलोअप केलं पाहिजे दुर्बिणीद्वारे त्यांना हा डे एव्हरी टेन डेज दुर्बिणीद्वारे बघितलं पाहिजे क्लिनिंग करता करता आलं पाहिजे जेणेकरून आतमध्ये परत तर काही झालेलं नाही आहे ना बऱ्याच प्रमाणात जेव्हा रेडिकल सर्जरी जेव्हा आम्ही सगळं काढतो तेव्हा परत होत नसतं पण ॲटलीस्ट आपल्याला एक एक ते दीड महिन्यापर्यंत बघावं लागतं आणि औषधं पण थोडी लाँग टर्म घ्यावी लागतात बरोबर म्हणजे शस्त्रक्रियेनंतर देखील एक ते दीड महिना काळजी घेणं आणि मुख्य म्हणजे तो दुसरीकडे कुठे पसरत नाहीये ना हे पाहणं खूप गरजेचं आहे खरं तर शस्त्रक्रिया जी आहे म्युकर मायकोसिसची ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर कारण जसं डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेमध्ये एखादा भाग जो आहे तो पूर्णपणे शरीरातून काढून टाकावा लागतो तर त्या शस्त्रक्रियेनंतर आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा त्या पेशंटचं पुन्हा जे पुनर्वसन असतं शारीरिक पुनर्वसन असेल मानसिक पुनर्वसन असेल तर ते कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याबद्दलची एक ध्वनी चित्रपीत आपण पाहणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर बी श्रीनिवासन पाहूया ही म्युकरचे उपचार शस्त्रक्रिया झाले की पूर्ण होतात का आणि शस्त्रक्रियेनंतर अशा रुग्णांनी अजून काय करणे अपेक्षित आहे म्युकर शस्त्रक्रियामध्ये रुग्णाचा बरेचदा टाळूचा भाग वरचे दात वरच्या जबड्याचे हाड तसेच डोळा व आजूबाजूचा भाग काढावा लागतो जीव व्याचवण्यासाठी ही शस्त्रक्रिया आवश्यक असते पण नंतर रुग्णाला खाताना अन्न लाल सुद्धा गिळायला बोलायला खूप अडचण येत असते त्रास होत असतो व रोजचे जीवन कठीण होऊन बसते शिवाय वरील अवयव गमवल्यामुळे व चेहरा विद्रुप झाल्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळतो व मानसिक स्वास्थ्यही बिघडून जाते जीव वाचतो पण आता पुढे काय असा रुग्ण काम तरी कसे करणार तर यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे अशा रुग्णांसाठी त्यांचा गमवलेला चेहऱ्याचा भाग परत मिळवून देणे व त्याद्वारे त्यांचे रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन करणे कृत्रिम दंतरोपण आणि त्याचबरोबर जबडा व चेहराचा भाग एका कृत्रिम बनवलेल्या प्रोसेसिस द्वारा रुग्णास बसवता येते व रुग्णाचे आयुष्य पूर्ववत करण्यास खूप महत्वाचे ठरते यामध्ये प्रामुख्याने वरच्या जबड्याचा हाडाचा प्रोसेसिस की ज्याला ऑप्चुरेटर असे म्हण म्हणले जाते हे खूप उपयुक्त ठरते असे ऑप्च्युरेटर नाकाची व तोंडाची पोकळी विलग किंवा वेगळी वेगळी ठेवण्याचे काम करते याद्वारे आपण नुसते गमवलेले हाडच नाही तर गमवलेले दातही परत मिळवून देऊ शकतो रुग्णाने जर वरच्या जबड्यातील सर्व दातही गमवलेले असतील तर ही टायटेनियम इम्प्लांट्सद्वारे आधार मिळवून असा ऑप्च्युरेटर रुग्णास बसवला जातो असा रुग्ण मग हळूहळू बोलायला लाळ अन्न गिळायला चावायला लागतो अशा प्रकारचे वेळीच घेतलेले उपचार व त्या योगे पुनर्वसन रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता अथवा क्वालिटी ऑफ लाईफ वाढवून त्याचे जीवन पूर्ववत करू शकतात युकर शस्त्रक्रियेनंतर कोणत्या टप्प्यामध्ये रुग्णाने कृत्रिम चेहराचे प्रोस्थेटिक्स बनवून घ्यावेत की जेणेकरून त्यांचे अधिक अधिक फायदे रुग्णास मिळतील शस्त्रक्रियेनंतर साधारण सात ते दहा दिवसांच्या कालावधीत रुग्णांनी हे उपचार सुरू करून घ्यावेत यामध्ये वरचा गमवलेला जबडा त्याचे हाड जेवढे लवकर बसू तेवढे लवकर पेशंटचे नाकातील नळी वाटे दिले जाणारे अन्न बंद होते व रुग्ण तोंडाने अन्न ग्रहण करू शकतो या सुरुवातीच्या टप्प्यावरील प्रोसेसिसला इंटरिम ऑप्च्युरेटर असे म्हणतात हळूहळू रुग्ण बोलायला चावायला लागतो थोडे जरी दात आधाराला असतील तर असे इंटरिम ऑप्च्युरेटर दोन ते तीन दिवसात बनवले जाते यानंतरचा नंतरचा टप्पा म्हणजे शस्त्रक्रियेच्या जखमा भरल्यावर मापे घेतलेला जास्त काळ लॉंग टर्म राहणारा डेफिनेटिव्ह ऑप्चुरेटर हा आपण साधारण तीन ते सहा महिने झाल्यावर बसू शकतो सुमारे या काला आ, सुमारे या कालावधीनंतर रुग्णांची जखम भरून येते व रुग्णांची तब्येतही सुधारायला लागली असते शस्त्रक्रियेनंतर साधारण एक ते तीन महिन्याभरात कृत्रिम डोळे बसवले जातात जे रुग्ण दुसऱ्या शहरात किंवा लांबच्या गावात आहेत ते या उपचारांचा व त्याद्वारे पुनर्वसनाचा फायदा किंवा लाभ कसा करून घेऊ शकतील दूरचे रुग्ण व्हिडिओ कॉलद्वारे प्राथमिक चर्चा तपासणी व सल्ला घेऊ शकतात त्यांना मग नेमकी रूपरेषा आखणी करायला एकदा बोलावले जाते पण हे सध्याच्या परिस्थितीत सर्व रुग्णांना शक्य नसते अशा रुग्णाकडून त्यांच्या विशिष्ट सी टी स्कॅन मागवला जातो आता अत्याधुनिक वैद्यकीय सॉफ्टवेअर्स व थ्रीडी प्रिंटिंगची मदत घेऊन बनवलेला ऑप्च्युरेटर अशा रुग्णाच्या जवळील वैद्यकीय तज्ज्ञाकडे पाठवायचे आमचे प्रयत्न सध्या चालू आहेत आमचे प्रयत्न यशस्वी झाल्यास अशा प्रकारे प्रोसेसिस चक्क कुरिअर करून आपण मध्ये साधू शकतो व उपचारांचा खर्चही आटोक्यात आणू शकतो धन्यवाद डॉक्टर बी श्रीनिवासन सर्जरी नंतर शस्त्रक्रियेनंतर पुन्हा पूर्ववत कसं व्हायचं किंवा पूर्ववत आयुष्य आपण जगू कसं शकतो कशा पद्धतीने त्यासाठी काय काय करायचं हे आपण आता आताच्या मधून आता आपण पाहिलं सर जसा हा म्युकर मायकोसिस हा आजार जसं तुम्ही मगाशी सांगितलं की डोळ्यांना इजा करू शकतो आपला जो जबडा आहे त्याला इजा करू शकतो तसंच मेंदूला देखील इजा करू शकतो आणि जेव्हा मेंदूला इजा करतो तेव्हा काय लक्षणं कि असतात किंवा आपण कधी त्याच्याबद्दल आपण अलर्ट राहू शकतो बऱ्याच वेळा आता सध्या आम्ही बघतो जे पेशंट आम्हाला भीती जास्त करून डॉक्टरांना सुद्धा असते ज्याला आम्ही रायनो सेर रायनो ऑर्बेटो सेर सेरिब्रल म्युकर मायकोसिस म्हणजे जेव्हा हा ब्रेनमध्ये जातो तो थोडासा ट्रीट करणं डिफिकल्ट असतो कारण हा ब्रेनमध्ये अशा ठिकाणी जातो जिथे सर्जिकली आम्हाला काढतो ऑपरेशन करून करता येत नाही त्यामुळे त्याला आम्हाला पूर्णपणे इंजेक्शनवर डिपेंड करावं लागतं तर बऱ्याच वेळा आम्ही जर इनिशियली आपण म्हटलं पण लवकर डिटेक्ट झाला सायनसमध्ये किंवा डोळ्यांच्या जवळ तर हा पोचत तिकडे जात नाही पण जरा थोडं लेट झालं किंवा इंजेक्शन एखाद्याची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर ब्रेनपणे जाण्याची शक्यता असते जेव्हा बऱ्याच वेळा जेव्हा व्हिजन वगैरे जातं तो डोळ्याची मागची जागा त्याला आम्ही रेटो ऑर्बिटल एरिया म्हणतो तर त्या एरियातून तो जे जुन्या फिशर्स असतात तिथून तो, तो ब्रेनमध्ये पोहोचण्याची पोस्ट, शक्यता असते जेव्हा ब्रेनमध्ये जातो तर बऱ्याच पेशंटला सिव्हिअर हेडेक होतो पेशंट डिसओरियंटेड असतो त्याला टाइम प्लेस बद्दलची हे नाही आणि बरेचसे पेशंट जे कोविड सिरियसली इल म्हणतो ज्याला कोविडमध्ये सिरियसली व्हेंटिलेटरवर असतात किंवा ऑक्सिजनवर असतात सिरियसली इल पेशंटमध्येच होते त्यामुळे तो बिफोर आधी पिकअप बिफोर ब्रेनमध्ये जायच्या आधीच पिकअप करणं गरजेचं असतं पण ब्रेनमध्ये गेल्यानंतर जर लिमिटेड असेल तर त्याचं इंजेक्शननी तो पण बरा होतो पण लिमिटेड असेल तर पण त्याचं मोर्टॅलिटी ज्याला मी म्हणतो दर हा जास्त जर आतमध्ये गेला तर त्यामुळे जर सिव्हिअर हेडेक होत असेल आकडे येणं कन्व्हल्जन ज्याला म्हणतो ते येणं सिविअर हेडेक होणं त्यानंतर डिसओरिएंटेड हेवीनेस uh, डोक्यामध्ये हेवीनेस असणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जे मोस्ट कॉमन सिमटम आहे पण फक्त ब्रेनमध्ये असं बऱ्याच वेळा कमी होतं म्हणजे फक्त हेड एक होतो म्हणून म्युकर असेलच असं नाही त्यामुळे त्याची सुरुवात ही नेहमी सायनस आणि डोळ्याच्या मागच्या साईडला जाऊन तसंच होतो त्यामुळे फक्त ब्रेनमध्ये असं जाणं होत नसतं पण जर बाकीचे सिमटम त्यासाठी आम्ही म्हणतो प्रेशनला जसं त्यांना सिम्पटम पहिले तर लवकर लवकर, लवकर एमआरआय करणे गरजेचे आहे एमआरआय सायनस प्लस ब्रेन जेणेकरून ब्रेन मध्ये पण काय असेल तर आम्हाला कळेल आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांना इंजेक्शन जास्त दिवस द्यावे लागत बरोबर आहे सर बऱ्याचदा कानांमध्ये बुरशी होते आणि हे अतिशय एक बऱ्याच लोकांना होत असतं हे सामान्य आहे तर कानामध्ये जी बुरशी होते ती आणि म्युकर मायकोसिसची बुरशी तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे काय सांगाल सध्या बरेच पेशंट दुसऱ्या लाटेनंतर घाबरलेत की बुरशी बुरशी ब्लॅक फंगस काळी बुरशी व्हाईट बुरशी येलो बुरशी यामध्ये आपण ओव्हरऑल आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि सगळीकडे एवढं बघितलं त्यामुळे हो, 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 हो. खूप लोक घाबरलेत पण कानाचा हे म्युकर मायक्रोसिस हे कानामध्ये नाही होत नसतं बरेच पेशंट आता पावसाळा सुरू झाल्यानंतर बघतो बरेच आता थोडंसं लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर लोक बाहेर पडतात आहे फिरायला जातात आहे बाकी ठिकाणी चालले त्यामुळे काय होते कानात पाणी गेल्यामुळे ज्याला मी ऑटोमायकोसिस म्हणतो ते म्युकर मायकोसिसचा प्रकार आहे त्याला ऑटोमायकोसिस म्हणतो म्हणजे व्हाईट बुरशी दे कॅन्डे जे कॉमनली दिसतंच थोडं पण कानात पाणी गेलं तर व्हाईट बुरशी आणि बऱ्याच लोकांना काय कान दुखत असेल सध्या बाहेर जाणं नाही लॉकडाऊन होतं म्हणून बाहेर जात नव्हते तर तेल टाकणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते फंगल इन्फेक्शन वाटो ऑटोमायक्रोसिस होतं पण त्यांनी घाबरून जायचं काही हे नाही हे तुमच्या पाणी गेल्यामुळे किंवा कानामध्ये बऱ्याच लोकांना कानामध्ये परफोरेशन किंवा होल असतं अशा पेशंटला सर्दीनंतर होतंय तर ते घाबरण्याचं काही कारण आहे त्याचा म्युकरशी संबंध नाही जरी डॉक्टर बऱ्याच वेळा म्हणतात की बुरशी आहे का कानामध्ये बुरशी झाली ती क्लीन करावी लागेल किंवा कॅन्डेड ड्रॉप द्यावे लागतील तर ते म्युकर नसतं त्याला नॉर्मल कॅन्डेड इन्फेक्शन म्हणतात त्याला वाईट बुरशी ती एवढी काही डेंजरस नसते आणि ती त्याने घाबरून जाण्याचं अजिबात काही का कारण नाही कारण ती हंड्रेड पर्सेंट टीट होते थोडंसं क्लीनिंग केलं कानातून किंवा वॉश करून जर काढलं आणि जर अँटीफंगल ड्रग दिलेत ज्याला आम्ही कॅन्डी बायड ड्रॉप दिले तर त्यांनी बरं होतं त्यामुळे तो, तो काय म्युकर मायकोसिसचा प्रकार नाही जरी ती बुरशी असली तरी ती वेगळ्या प्रकारची बुरशी आहे बुरशीचे बरेच प्रकार आहेत बरे पण हा म्युकर मायक्रोस ब्लॅक फंग हा जास्त इन्व्हेझिव्ह झाला म्हणतो म्युकर मायक्रोसिस म्हणजे ब्लॅक फंगस आहे आणि बाकीच्या ज्या बुरशी आहेत बाकीचे पण बुरशीचे आजार आहेत पण ते आपण सहज त्याचे उपचार हे होतो आणि हे नॉर्मली पण आपल्या होतेच आता कॅन्डिड इन्फेक्शन ज्याला म्हणतो आम्ही स्किन मध्ये आपण बोलत होतो स्किनच्या आतल्या साइडला ज्याला आम्ही म्हणतो कॅन्डीडा इन्फेक्शन जे रोग ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना कॅन्डेड इन्फेक्शन सुद्धा होतंय तर ज्याला व्हाईट म्हणजे तोंडाच्या आतमध्ये व्हाईट पॅच येणं घशामध्ये व्हाईट पॅच येणं हे सगळे कॅन्डिड इन्फेक्शन ज्याला म्हणतो जी वाईट बुरशी ज्याला आपण वाईट बोलतो कॅन्डीड इन्फेक्शन हे होतं आणि ते कानात सुद्धा होतंय त्यामुळे हा काय म्युकर म्युकरमायकोसीचा प्रकार नाही आणि हा काय मध्येच होतोय असा नाहीये अदरवाईज पण बऱ्याच वेळा होऊ शकतो बाकी पेशंटमध्ये पण होऊ शकतो नॉर्मली पण आता सध्या जे वातावरण आहे सडनली एनवायरमेंट चेंज झाल्यामुळे पाणी पाऊस सुरू झाल्यामुळे हे होऊ शकतं बरोबर आहे सर म्युकर मायकॉसिस हा जो एक आजार आहे की ज्याच्याबद्दल एक बरीच अशी भीती होती मनामध्ये तर त्यातले बरेच समज गैरसमज आहेत ते आपण दूर केलेले आहेत आपण काय सांगाल आमच्या दर्शकांना की एकूणच या म्युकर मायकोसिस बद्दल मला दर्शकांना हेच सांगाव सांगायचं की याबद्दल बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअप किंवा बाकी ठिकाणी बरंच बघितले आणि खूप घाबरलेत लोक पण काय झालं की आता हे पेशंट कोविड कमी झाल्यानंतर म्युकरचे पेशंट कमी झालेले आहेत त्यामुळे म्युकरचे पेशंट कमी झाल्यामुळे कोविड कमी झाल्यानंतर म्युकर सुद्धा कमी झाले आणि बरेचसे पेशंट आता असतात नवीन पेशंट आम्ही बघत नाही जे पण पेशंट आहेत ते जुने पेशंट किंवा ज्यांनी लवकर ट्रीटमेंट नाही घेतली असे पेशंट आहेत त्यामुळे घाबरून जायची अजिबात गरज नाही आहे पे हा जर आजार लवकर डिटेक्ट केला आणि लवकर ट्रीटमेंट त्याची सुरू केली तर हंड्रेड पर्सेंट हा बरा होणारा आजार आहे फक्त एवढीच काळजी घ्यावी की लवकरात लवकर आता सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये याची सर्जरी होते आणि इंजेक्शन सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे घाबरून अजून आपली टेन्शन घेऊन आणि इम्युनिटी डाऊन करण्यात काही नाही जर आपल्याला जर वाटते पण शक्यता वाटते तर लवकरात लवकर एनडी सर्जनला भेटून त्याचं अर्ली डिटेक्शन करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आपण सगळे मिळून जर जसं कोविड हळूहळू कोविडवर मात केली तर म्युकर मायक्रोसिस यावर आपण इरॅडिकेट करू शकतो आणि डॉक्टरांचं हे ध्येय आहे की लवकरात लवकर हे कमी होऊन याचं पूर्णपणे इरॅडिकेशन करणे हा हंड्रेड पर्सेंट इराडिक होणारा आजार आहे त्यामुळे घाबरून जायची तर अजिबात गरज नाही आहे नक्कीच धन्यवाद सर आपण एवढी माहिती सगळी दिलीत त्याच्याबद्दल मंडळी मायकोसिस हा एक बुरशीजन्य पदार्थ आहे आजार आहे म्हणजे बुरशीमुळे होतो पण तो ब्लॅक फंगस आहे इतर जे फंगल इन्फेक्शन असतात तर तो आणि म्युकर मायकोसिस हा नक्कीच वेगळा आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो उपचार त्याला आहेत शस्त्रक्रिया आहे आणि एखादा जो पेशंट जर कोणाला म्युकरमायकोसिस झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो पण अर्थातच त्याचा प्रतिबंध करणं हे नेहमीच श्रेष्ठ असतं सर आज आपण इथे आलात खूप छान माहिती दिलीत आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद आणि मंडळी आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात नमस्कार